राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेत पुनर्गठित कर्जाचा समावेश करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा राज्यात आतापर्यंत पंच्याऐंशी टक्के पेरण्या पूर्ण नमस्कार मी काळे कृषी वार्ता या बातमी कर्जमाफी योजनेत पुनर्गठित कर्जाचा समावेश केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना केली कर्जमाफी योजनेच्या सुविहित अंमलबजावणीसाठी विधिमंडळ समिती स्थापन करणार असून नवे मोबाईल ॲपही सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली थकबाकीदार शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी बँकांनी नोटिसा बजावल्या आणि धमकावलं तर अशा बँकांवर कारवाई करू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली राज्यभरात आता पावसानं बऱ्यापैकी जोर धरल्यानं आता खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला आहे राज्यात आतापर्यंत पंच्याऐंशी टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत अशी माहिती कृषी विभागानं दिली आहे राज्यातल्या तीनशे पंचावन्नपैकी एकशे सव्वीस शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे तर एकशे एकवीस तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे फक्त मराठवाड्याच्या काही भागात अजूनही पावसाचं प्रमाण अत्यंत कमी आहे नव्यानं लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कराची आकारणी कशा प्रकारे करायची या संभ्रमामुळे हळदीचे सौदे बंद झालेत मे जून महिन्यात हळदीचे भाव वधारले होते त्यामुळे शेतकऱ्यांनी हळद विक्री करण्याचा निर्णय घेतला पण एक जुलैपासून लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कर त्यावर कसा आणि किती लावायचा आहे कुणालाच नीटसं समजलेलं नाही सध्या देशभरात सुमारे चाळीस लाखांहून जास्त पोती हळद पडून आहे अकोल्याच्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा कापणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विभाग तसंच अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या कांदा प्रतवारी यंत्राचं प्रात्यक्षिक नुकतंच अकोला इथं दाखवण्यात आलं कांद्याची प्रतवारी करण्यासाठी लागणारी मेहनत खर्च तसंच वेळ यांची बचत या यंत्रामुळे शक्य होईल असं मत उपस्थित तज्ज्ञांनी व्यक्त केलं आता पाहूयात बाजारभाव जाणून घेऊया अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजार भाव हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहे बाजरी 1400, 1400, हरभरा 4550, 4550, हजार पाचशे पन्नास चार हजार पाचशे पन्नास गहू एक हजार सहाशे एक एक हजार पाचशे एकसष्ट फ्लॉवर सातशे पाचशे कोबी सहाशे चारशे कार्ली दोन हजार पाचशे एक हजार पाचशे लिंबू एक हजार आठशे टोमॅटो तीन हजार एक हजार डाळिंब सहा हजार एकशे सहाशे बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट एगमार्क नेट डॉट सी डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज नमस्कार राज्याच्या हवामानात आढावा गेल्या चोवीस तासात कोकणात व विदर्भात बहुतेक ठिकाणी मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात कोकणात बहुतेक ठिकाणी व त्यानंतर अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील पाचही दिवस मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात पुढील चोवीस तासात अनेक ठिकाणी व त्यानंतर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामानाचा इशारा पुढील चोवीस तासात उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकरी बांधवांसाठी हवामानात आधारित सल्ला कोकण व पश्चिम घाट क्षेत्रामध्ये भात व नागली पिकाची पुनर्लागवडी पूर्ण पुनर करावी पुणे सांगली सातारा या जिल्ह्यातील पूर्व भागामध्ये तसेच सोलापूर जिल्हा आणि मराठवाड्यामध्ये खरीप पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार व गरजेनुसार संरक्षित पाण्याची पातळी द्यावी भात पिकातील खोडकिडीच्या नियंत्रणासाठी लागवडीपूर्व मुळे शून्य पूर्णांक एक टक्के क्लोरोफायरिफासच्या द्रावणात बारा तास बुळून ठेवावे किंवा चिखलणीच्या वेळी दहा टक्के फोरेट दहा किलो प्रति हेक्टर दराने टाकावे विभागाशी सल्ला आधी कोकण भूईमंगाच्या लागवडीमध्ये पाण्याचा योग्य निचरा करावा व पिकाची बेंडी करून घ्यावी भात पिकांचे कीड रोग इत्यादींसाठी सतत निरीक्षण करावे शेतातील पाण्याची पातळी पाच सेंटीमीटरपर्यंत ठेवावी मध्य महाराष्ट्र विभागाशी सल्ला खरीप पिकांमध्ये मशागतीची कामे पूर्ण करावीत व पिके तंत्रही ठेवावीत खरीप हंगामातील भाजप शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश मध्ये मुंबई कमाल तीस किमान सव्वीस पुणे अठ्ठावीस आणि बावीस नागपूर एकोणतीस आणि चोवीस औरंगाबाद सव्वीस आणि एकवीस सोलापूर तेहतीस आणि बावीस आणि नाशिक पंचवीस आणि बावीस हवामान विषयक अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आय एम डी मुंबई डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या आणि याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं हो, स्वागत करते रोजच्या आहारामध्ये भाजीपाला असणं फार गरजेचं आहे वाढती लोकसंख्या आणि शहरीकरण यामुळे भाजीपाल्याची मागणी दिवसेंदिवस वाढत जाते भाजीपाला उत्पादनामध्ये त्यामुळेच वाढ होणं फार आवश्यक आहे आणि याचसाठी आज आपण बोलणार आहोत खरीप हंगामातील भाजीपाला लागवड या विषयावर आणि यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलेलं आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील वरिष्ठ भाजीपाला पैदासकर डॉक्टर मधुकर भालेकर नमस्कार सर नमस्कार कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत सर भाजीपाला हा रोजच्या आपल्या आहारातील एक महत्वाचा घटक आहे याचं आपल्या आहारातलं महत्व जे आहे ते सांगा भाजीपाल्याला आपल्या मानवी आहारामध्ये अनन्य साधारण महत्व आहे हा रोजच्या आपल्या जेवणातला किंवा याचा एक प्रमुख घटक आहे भाजीपाला म्हणजे आणि जे आपल्या आरोग्यशास्त्रज्ञ आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार आपण दोनशे ऐंशी ग्रॅम रोजच्या आहारामध्ये आपण भाजीपाला खाल्ला पाहिजे प्रतिदिवस खाल्ला पाहिजे भाजीपाल्याचं महत्त्व जर लक्षात घेतलं की आपल्याला भाजीपाल्यापासून भरपूर प्रमाणात जीवनसत्व सूक्ष्म अन्नद्रव्य मिळतात म्हणून भाजीपाला आपण संरक्षण अन्न सुद्धा संबोधतो आणि दिवसेंदिवस जी लोक लोकसंख्या वाढून राहिली आहे आणि त्यामुळे भाजीपाल्याची मागणी सुद्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्याप्रमाणे आपल्याला भाजीपाल्याचं उत्पन्न सुद्धा वाढवणं तेवढंच गरजेचं आहे आणि मग भाजीपाला पिकांची जी लागवड करणं आहे तर त्या लागवडीसाठी सुद्धा काही विशिष्ट गोष्टी आवश्यक आहेत त्या बाबींविषयी सांगा हा आता भाजीपाला भाजीपाला म्हणलं की त्याचं उत्पादन वाढवायचं म्हणल्यावर काही विशिष्ट बाबी आपल्याला लक्षात घ्यावं लागतं बरोबर ते प्रमुख बाबी जर विचार केला आपण की जमीन हवामान आंतर जातीची निवड संकरीत जात आहे की साधी जात आहे सुधारित जात आहे नंतर खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन नंतर रोगवाटिका व्यवस्थापन नंतर रोग व कीड व्यवस्थापन नंतर तसंच एक तण नियंत्रण त्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात यापैकी काही गोष्टी जरी आपण मागे पुढे केल्या तर नक्की आपल्या उत्पादनात घट येऊ शकते किंवा नुकसान होऊ हो शकतो या गोष्टीचा आपण सलग बाबींचा विचार करणं फार गरजेचं आहे पण तरी सुद्धा काही विशिष्ट भाज्यांचे काही हंगाम आहेत तर ते कोणते आहेत आपल्याकडे आपण खरीप हंगामामध्ये खरीप म्हणजे पावसाळी हंगाम जून जुलै मध्ये त्याची लागवड करतो नंतर एक रबी हंगाम आहे तो सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये भाजीपाल्यांची लागवड करतो आणि एक उन्हाळी हंगाम त्याला आपण जानेवारी फेब्रुवारी मध्ये लागवड करतो असे प्रमुख तीन हंगाम आहेत भाजीपाल्या लागवडीचे आपल्या अच्छा पण मग यामध्ये आता पावसाळा सुरू आहे तर खरीप हंगामामध्ये जी भाजीपाला पिकं घेतली जातात तर त्याविषयी सांगा खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने वांगी टोमॅटो मिरची हे प्रमुख पीक आहेत नंतर दुसरा एक गट आहे त्याच्यामध्ये भाजीपाल्यांचा वेलवर्गीय भाजीपाला वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये काकडी कारली भोपळा तांबडा भोपळा पडवळ घोसाळी दोडका इत्यादी पिकं मोठ्या प्रमाणात घेतली तर त्याचप्रमाणे अजून भेंडी आणि गवार हे सुद्धा आपण खरीप हंगामामध्ये योग्य प्रकारे घेऊ शकतो आणि परत एक महत्वाचं पीक आहे त्याच्यामध्ये कांदा 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 सुद्धा आपण खरीप हंगामामध्ये घेऊ शकतो पण मग खरीप हंगामामध्ये म्हणजे पावसाळ्यात ही जी पिकं सगळी घेतली जातात तर यासाठी सुद्धा विशिष्ट हवामानाची गरज आहे म्हणजे काही भागांमध्ये जास्त पाऊस पडतो काही भागामध्ये कमी पाऊस पडतो तरी या सगळ्यासाठी एकूणच कसं काही हवामान आणि वातावरण कसं पाहिजे आता आपण खरीप हंगाम म्हणला तरी खरीप हंगाम हा उन्हाळ्याचाच एक पुढचा आलेला भाग आहे जरी हो। या हंगामात पाऊस जरी पडत असला त्याचप्रकारे तापमान सुद्धा मोठ्या प्रमाणात असते आणि या या खरीप हंगामात जे पिकं घेतल्या जातात याला थोड्या तापमानाची गरज असते तापमानाची गरज म्हणजे एक पस्तीस डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान सहन करू शकतात अच्छा या प्रकारे आणि जर तापमानात जर घट झाली किंवा ढगाळ वातावरण असलं भरपूर जास्ती दिवस ढगाळ वातावरण असलं तर रोग किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो बरोबर ही एक काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे आणि जमीन जसं जमीन आपण पाहिलं तर ती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आपल्याकडे पाहायला मिळते बरं जमिनीचा विचार केला की भाजीपाला म्हणलं की आपण योग्य निचरा होणारी जमीन प्रथम त्या जमिनीमध्ये पाण्याचं निचरा योग्य प्रकारे झाला पाहिजे दुसरं मध्यम ते भारी जमीन मोडायची भाजीपाल्यांसाठी आणि योग्य निचरा झालेली आणि जमिनीचा जो सामू आहे तो सहा ते सात पर्यंत पाहिजे आपल्याला ओके ओके तरी या जागतिक तापमान वाढीचा सुद्धा भाजीपाला पिकांवर खूप मोठा परिणाम दिसून येतोय तर त्या परिणामांविषयी सांगा तरी या जागतिक तापमान वाढीचा सुद्धा भाजीपाला पिकांवर खूप मोठा परिणाम दिसून येतोय तर त्या परिणामांविषयी सांगा तापमाना विचार केला तापमानाचा तर पूर्वी आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रात विचार केला आपण एक पस्तीस छत्तीस सदतीस डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान उन्हाळी राहत होत पण आता सध्याच्या काळामध्ये दोन ते तीन डिग्रीने तापमान वाढलेलं आहे ते काही वेळेस आपल्याला एक्केचाळीस जाते काही वेळेस बेचाळीस जाते मग जे भाजीपाला पिकं आहेत उदाहरणार्थ मिरची आणि टोमॅटो हे एक छत्तीस डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तक धरू शकतात आणि थोडं जर वाढलं तरी अडतीस पर्यंत त्यातल्या थोडा तक धरू शकतात तापमान त्याच्या पुढे गेलं त्याच्यावर अनिष्ट परिणाम होतो किंवा प्रतिकूल परिणाम दिसून येतात उदाहरणार टोमॅटोच्या बाबतीत झालं तर फुलांची गळ होणे झाडांची उभट वाढ होणे नंतर फुलरा वाळून जाणे नंतर पानांची वाटीसारखा आकार तयार होणे पानांचा अशी आपल्याला प्रतिकूल परिणाम झाल्यावर तापमानाचे परिणाम आपल्याला पिकामध्ये दिसून येतात आणि मिरचीचा विचार केला तर मिरचीमध्ये फुलगळ होणे किंवा फळ न लागणे जास्ती तापमानाने हे सुद्धा आपल्याला प्रतिकूल परिणाम त्याच्यावर दिसू शकतात म्हणजे एकूणच भाजीपाला म्हटलं तो नाशवंत आहे लवकर खराब होणारी गोष्ट आहे तर त्यासाठी त्या या त्या सगळ्या वातावरणाचा किंवा हवामानाचा विचार करूनच भाजीपाला लागवड केली पाहिजे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे पण तरीसुद्धा हे जागतिक तापमान वाढीला रोखण्यासाठी किंवा त्याला उपाय म्हणून वेगवेगळी सुधारित आणि संकरित वाणं सुद्धा येत आहेत ती सुद्धा काढली जातात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने वेगवेगळ्या भाजीपाला वाण शोधून काढले संशोधित करून काढले आता उदाहरण द्यायचं झाल्यास कृष्णा नावाचं एक संकरित वाण आहे त्याचप्रमाणे फुले अर्जुन हे सुद्धा संकरित वाण शोधून काढलेला आहे नंतर मिरचीचा विचार केला मिरचीमध्ये फुले ज्योती नावाचा एक वाण काढलाय या ज्योती नावा ज्योतिवानात वैशिष्ट्य असं आहे की त्या जे मिरच्या आहेत चार ते पाच मिरच्या प्रतिघोस या याप्रमाणे येतात त्या नंतर तिसरं आहे आपलं टोमॅटो टोमॅटोमध्ये विद्यापीठाने दोन साधे वाण सुधारित वान आणि दोन संकरित वाण शोधून काढले आहे संकरित वानामध्ये फुले राजा आणि राजश्री नावाचं वान आहे नंतर सा, सा, सुधारित वानामध्ये धनश्री आणि भाग्यश्री त्याचप्रमाणे नंतर कार्लीचा विचार केला कार्लीमध्ये हिरकनी आणि फुले ग्रीन गोल्ड हे दोन वान शोधून काढले आहे नंतर घोसाळ्याचा विचार केला एक फुले प्राजक्ता नावाचं जुनं वाण आहे आणि या वर्षी रिसेंटली याच वर्षी आत्ताच या उन्हाळ्यामध्ये आपण एक फुले कोमल नावाचं एक ना संकरित वान शोधून काढलं आहे घोसाळ्यामध्ये नंतर काकडीमध्ये दोन वाण काढले आपण एक पांढरी काकडी हिमांगी नावाची आहे आणि एक हिरवी काकडी आहे फुले शुभांग अशा आपण बऱ्यापैकी ते आणि घोसाळ्यामध्ये आणि आपल्या भोपळ्यामध्ये दुधी भोपळा ते म्हणतो आपण त्याला दुधी दुधीपोळ्यामध्ये सम्राट नावाचा आपण एक वान काढला पण मग यासाठी रोपवाटिका जी तयार करावी लागते वांगी मिरची या पिकांसाठी तर ती रोपवाटिका कशी तयार करायची आता भाजीपाला विचार केला आपण तर काही पिकं का आपण डायरेक्ट टोकून करतो बरोबर बी टोकून हा त्याच्यामध्ये वेलवर्गीय भाजीपाला भेंडी आणि गवार याचा समावेश होतो आणि जी वांगी मिरची टोमॅटो याची आपल्याला रोपं करून लावायला लागतात तर रोप करण्याकरता आपल्याला एक गादी वाफ्यावर रोपं तयार करावी लागतात तीन बाय दोनचा एक, एक गादी वाफा तयार करावा लागतो त्यातली एक पंधरा सेंटीमीटर उंची जी गादी तयार करावी लागते आणि गादी तयार करून चांगली भुसभुशीत मऊ करून त्याच्यामध्ये एक चारशे सहा किलो शेणखत मिसळायचं त्याच्या नंतर त्याच्यामध्ये बुरशीजन्य रोगापासून संरक्षण मिळण्याकरता एक मँगोजेम नावाचं औषध मिळते एक ते पन्नास ते पंच्याहत्तर ग्रॅम टाकायचं आणि चांगलं मातीमध्ये मिक्स करून टाकायचं नंतर दहा सेंटीमीटरवर आडव्या आडव्या रिक्षा पडायच्या दहा सेंटी नंतर आणि त्या त्याच्यामध्ये पातळ बी पेरायचं बी पेरणीपूर्वी बियाला आपण याची आपल्याला कीटकनाशकाची कीटक त्याला ट्रीटमेंट द्यायची आपल्याला म्हणजे रोगांचा आणि ट्रीटमेंट द्यायची ट्रीटमेंट दिल्यावर नंतर आपण पातळ ते बी दोन ओळीमध्ये पेरायचं आहे बी पेरून झाल्यावर नंतर त्याला झारीनी पाणी द्यायचं आहे एक दोन दिवस झाारींनी पाणी द्यायचं नंतर पाट पाणी दिलं तरी चालू शकते एक दोन दिवस पाणी दिलं म्हणजे काय होते ती जो वरचा लेअर असतो तो सेट होतो पाण्याचा आणि नंतर पाटानी पाणी दिलं तरी आपण चालू शकतो त्याला नंतर नंतर एक आता वांग्याच्या रोपाचा विचार केला आपण वांग्याची रोपं तयार व्हायला आपल्याला पाच ते सहा आठवडे लागतात टोमॅटोची रोप चार आठवड्यात तयार होतात मिरचीच्या रोपांना सुद्धा एक पाच ते सहा आठवडे लागतात मग यात याच्यामध्ये आपल्याला नर्सरीत म्हणजे त्या खुरपणी करणे स्वच्छ ठेवणे नंतर एखादी किडींचा किंवा प्रादुर्भाव झाला त्याच्यावर आपल्याला फवारा मारणी पण पुनर्लागवड जी आहे भाजीपाला पुनर्लागवड ती कशा पद्धतीने म्हणजे जसं सांगितलं तुम्ही की बुरशी आहे किंवा काही रोग आहेत त्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रोखण्यासाठी आधीच त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्यानंतर मग ती पुनर्लागवड केली जाते ज्या रोपांचं रोपाटी आपण रोप तयार करतो ज्या पिकांचं त्याच त्या पिकांचं पुनर्लागन करणं आपल्याला गरजेचं तर पुनर्लागन करताना पहिले जमिनीची उभी आडवी नागरट करून घेणे जमीन भूसभूषित करणे नंतर आता पावसाळी हंगाम आहे आता खरीप मग आता याची लागवड आपण सरीवारंभ्यावर करतो आता हे जर आपण रबी हंगामात लागवड केली असती सपाट अफ्यात केली असती बरोबर मग सरीवारंभ्यावर पाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा म्हणून आपण याची सरीवर लागवड करतो मग आपलं जे लागवडीचं अंतर आहे योग्य अंतरावर आपण सड्या सोडायच्या आणि योग्य अंतरावर ते लावायचं असते तर आता वांग्याची रोपं सहा आठवड्याची झाली की आपण लावू शकतो पण लोप लावण्यापूर्वी एक काळजी घ्यायची की कीटक एक कीटकनाशक घ्यायचं जसं की इमिडिओक्रोपीट नावाचं औषध आहे कीटकनाशक नंतर एक बावीस तीन नावाचा कार्बन डेन म्हणतो आपण त्याला ते, ते एक बुरशीनाशक आहे त्याचं एक दहा मिली दहा ग्रॅम असं कॉन्सन्ट्रेशन घेऊन आपण तीव्रता घेऊन दहा लिटर पाण्यामध्ये सोयशन तयार करायचं आणि त्याचे रोपांची मुळं एक पाच ते दहा मिनिट बुडवून ठेवायचे आणि नंतर आपण त्याचं पुनर्लागन करायचे जेणेकरून की पुढच्या काळात आपल्याला त्याच्यामधून रोग आणि किडी पासून काही प्रमाणात आपल्याला पूर्ण नाही पण काही प्रमाणात आपल्याला नियंत्रण मिळू शकते अच्छा एकूणच आत्ता जर वातावरण पाहिलं तर पटकन उत्पादन मिळवण्यासाठी बरीच मंडळी खूप मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करतात रासायनिक खतांचा तर समतोल राखण्यासाठी भाजीपाला जर व्यवस्थित उत्पादन घ्यायचं असेल भाजीपाल्याचं तर मग त्यासाठी खतांची मात्रा आणि पाणी या सगळ्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं खत व्यवस्थापन हा भाजीपाला उत्पादन याच्यामध्ये फार महत्वाचा विषय आहे संतुलित खतांचा वापर करणे योग्य योग्य आहे तर आपण त्याच्यामध्ये सांगतो की सेंद्रिय शेत सेंद्रिय खत एक वीस ते पंचवीस टन शेणखत द्यावं हेक्टरी अडीच एकरला त्याचप्रमाणे काही भाजीपाल्यांना शंभर पन्नास पन्नास नत्रस्पुरत पालाश किलो प्रति हेक्टर हा त्याचा डोस आहे आता याच्यापैकी आपल्याला जे पुनर्लागण करतो त्यावेळी आपल्याला पन्नास 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 किलो नत्रस्पुरत पालाश हा लागवडीच्या वेळी द्यायचा आहे आणि उरलेला जो पन्नास किलो नत्र आहे आपल्याला एक महिन्याने जेव्हा आपण पहिली खुरपणी करतो ते खुरपणी झाल्यानंतर तो द्यायचा आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तो देताना आपण एक महिन्यानंतर त्याचे सुद्धा दोन भाग करायचे आहे एक तीस दिवसाला द्यायचा आहे आणि एक दिवसाला द्यायचा आहे आता मग तुम्हाला खत व्यवस्थापनचा प्रश्न विचारला होता त्याच्यामध्ये अजून एक आपला एक राहून गेले की पाणी व्यवस्थापन हा आता मग तुम्ही तुम्हाला खत व्यवस्थापनचा प्रश्न विचारला होता त्याच्यामध्ये अजून एक आपला एक राहून गेलं की पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन कसं करायचं आता पाणी व्यवस्थापन करायचं म्हटल्यावर आता सध्या ठिबक सिंचन तुषार पद्धत या पद्धतीचा अवलंब शेतकरी करतात आणि आमच्या संशोधन फार्मवर केला त्याच्यामध्ये आपण ते, ते पिकाच्या गरजेनुसार आपण त्याला किती लिटर पाणी रोज द्यायला पाहिजे ते ठरवतो आपण आणि त्या पिकामध्ये देतो आता वांग्याचा विचार केला तर आपण एक प्रतिदिन चार लिटर त्याचे ड्रिपर्स असतात ते ठिबक सिंचनाचे त्यामुळे आपण पाणी सोडतो हा नंतर तुषार सिंचन जे पिकं लहान आहेत उंची कमी आहे त्याची त्या कांद्यासारखी पिकं झाले त्याच्यावर आपण तुषार सिंचनाचा वापर करत नंतर ज्या शेतकऱ्याकडे ठिबक सिंचन पण नाहीये तुषार सिंचन पण नाहीये ते पाट पाण्याने पाणी देतात पाट पाण्याचं पाणी पावसाळा हंगाम आहे पावसाळ्याचा पावसाळ्याचा विचार करायचा की पाऊस अंदाज आहे का पावसाचा त्यानुसार एक सहा ते सात दिवसाच्या अंतराने भाजीपाला पिकांना पाणी दिलं तरी चालू शकत चालतं भाजीपाला पिकांमध्ये वेलवर्गीय जशा भाज्या जसं कारली म्हणूया भोपळा दोडका तर अशा भाज्यांसाठी ताटी किंवा मंडप यांची रचना केली जाते तर त्याविषयी सांगा आ, ताटी किंवा मंडप या आधार देण्याच्या पद्धती आहेत हो। सुरुवातीच्या काळामध्ये आपण या पद्धती वापरत नव्हतो प्रत्येक वेळीला आपण एखाद्या बांबूचा किंवा एक बांबू काटेरी फांदीचा असा आधार देत होतो आता आपल्याकडे आपण ही सिस्टीम डेव्हलप केली आहे पद्धत डेव्हलप केली आहे की त्याच्यामध्ये ताटी पद्धत ताटी पद्धतीमध्ये आपण एक सरळ टेलिफोनची तार ओढल्यासारखी तार ओढल्या जाते दोन्ही बाजूला आधार देऊन आणि त्याच्यावर आपण दोन तारा एक सुरुवातीला एक तीन फुटावर एक तार असते आणि पाच फुटवर एक तार असते त्याच्यावर आपण वेल चढवतो हो त्याच्यावर आणि दुसरी पद्धत नुसती काही भाजीपाला पिकांसाठी सगळ्यांसाठीच नाही मंडपाचा वापर करतो आपण मंडप म्हणजे उभ्या आडव्या तारा ओढतो आणि त्याच्यावर आपण ती वेल चढवतो ते विशेष करून आपण ते भोपळे पिकासाठी करतो आणि मंडप केल्यावर ते भोपळे मग खाली लटकतात त्यांचं दर्जेदार उत्पन्न मिळते आपल्याला या ताटी आणि मंडपा जे फायदे आहेत ते आपल्याला दर्जेदार उत्पन्न मिळू शकते बरोबर कारण की फळ जमिनीवर जमिनीवर न राहता वर लटकत असतात वर आणि त्याला म्हणजे जमिनीपासून तो जे काही माती आहे किंवा रोग आहे कीड आहेत त्याच्यापासून दूर राहतात हवा खेळती असते प्रत्येक वेळीला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो त्यामुळे आपोआप दर्जेदार फळं मिळतात आपल्याला आणि आपल्याला आंतरमशागत आहे खुरपणी आहे किंवा फवारणी आहे हे आपल्याला योग्य प्रकारे करू शकतो आपल्याला सुलभतेने करू शकतो त्यामुळे हे पद्धत आपण टोमॅटोमध्ये वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये या पद्धतीचा आपण अवलंब करतो आणि बरेचसे शेतकरी आपण सांगितल्याप्रमाणे करतात त्याचा वापर भाजीपाल्यांची उगवण शक्ती वाढवण्यासाठी संजीवकांचा वापर केला जातो तर त्याविषयी सुद्धा सांगा संजीवकाचा वापर उगवण शक्तीसाठी केला जातो किंवा मादी फुलांची संख्या वाढवण्यासाठी केला जातो किंवा एखाद्या वेळेस झाडांची फाजील वाढ झाली ते कमी करण्यासाठीच केला जातो तर आता उगवण शक्तीसाठी आपण जी ए नावाचा संयोग आहे त्याचा वापर करतो नंतर वेलवर्गीय भाजीपाल्याचं आपण मगाशी सांगितलं वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये नळ आणि मादी दोन्ही प्रकारचे फुलं असतात ज्या विशेष करून बघितलं आपण तर नर फुलांची संख्या ही जास्त असते आणि मादी फुलांची संख्या कमी असते मादी फुलांची संख्या कमी म्हणजे आपल्याला उत्पन्न कमी मग आपल्याला उत्पन्न वाढवायचं म्हटल्यावर माझी सगळ्या फुलांची संख्या वाढवणं गरजेचं आहे त्याच्याकरता आपण इथ्रेल किंवा मॅलिक ह्या यासारख्या संयोगाचा वापर करतो त्याच्यामुळे आपण आणि याची वापराची पद्धत आहे आपण ही केव्हा पण वापरू शकत नाही जेव्हा आपण लाव वेल लावले आपण की पाना वेल उगवून आले बी उगवून आलं की दोन किंवा चार पानावर दोन किंवा चार पानावर असले तर एक एक पहिला फवारा दोन पानावर आणि दुसरा फवारा चार पानावर असला तर आपण योग्य प्रकारे मादी फुलांची संख्या वाढवू शकतो आणि त्याच्यातून आपण जास्ती उत्पन्न घेऊ शकतो तसंच मगाजी सांगितलं मी तुम्हाला की फाजील वाढ झाली तर आपण काय कोणतं ते सायकोसिल नावाचं एक संजीवक आहे आता कांद्यामध्ये आहे कांद्यामध्ये विचार कांद्याचा विचार केला की एक साठ दिवसानंतर हा कांदा पोसायला लागतो लागवडीनंतर काही काही वेळेस का होतं की सारखा पाऊस पडत असतो की कांदा पोसायला लागत नाही आणि कांद्याची वाढ फाजील वाढ जास्ती होती पंच्याहत्तर दिवस झाले तरी कांदा आतमध्ये पोसत नाही मग आपल्याला काय करायला लागते की त्याची वाढ कमी करायची जेणेकरून तो खालून कांदा पोसायला लागेल म्हणजे आपण म्हणतो की त्याची व्हिजिटेटिव्ह वाढ शाखीय वाढ कमी करायची आणि रिप्रोडक्टिव्ह वाढ वाढवायची त्याच्याकरता सायकोसिल नावाचं हे आपण मारलं त्याला की त्यात हे करू शकते तणनाशकांचा वापर केला जातो तर तो योग्य पद्धतीने कसा करावा त्याविषयी सांगा भाजीपाल्यामध्ये तण नियंत्रण करायचं झाल्यास वेगवेगळ्या पद्धती आहेत आपली जुनी पद्धत आहे खुरपून गाण स्वच्छ ठेवणे गवत खुरपून घेणे स्वच्छ ठेवणे स्वच्छ ठेवणे दुसरी सध्याची जी पद्धत आली आहे की आपण त्याला मलचिंग करतो आच्छादन करतो झाडांवर झाडांच्या मुळाशी आपण आच्छादन आच्छादनाचे प्रकार आहे की उसाचं पाचट आहे किंवा कोणत्या झाडांचे अवशेष आहेत ते टाकून सुद्धा आपण आच्छादन करू शकतो नंतर एक प्लॅस्टिकचं आच्छादन करू शकतो आपण प्लॅस्टिक पॉलिथिनचं त्याच्यामध्ये सिल्वर ब्लॅक नावाचे आच्छादन की तिथे जर आपण ते आच्छादन केलं त्याचं की आतमध्ये त्याच्यामधून सूर्यप्रकाश आतमध्ये न गेल्यामुळे तिथं तणांचा आपोआप बंद असतो नियंत्रण तणांचं आणि तणांचं नियंत्रण झालं की आपोआप आणि दुसरी पद्धत आहे आपण रासायनिक तणनाशकांचा वापर तर खरंच खूप मोलाचं मार्गदर्शन तुम्ही केलं सरांनी सांगितल्याप्रमाणे जर का आपण फक्त रासायनिक नाही रासायनिक त्याबरोबरच सेंद्रिय खतांचा वापर करून समतोल साधून जर का भाजीपाला लागवड केली तर आपलं उत्पादन नक्कीच वाढू शकेल सर तुम्ही इथे आलात आणि मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार नमस्कार धन्यवाद